चालीच असेल मला माहित आहे. आमच्या चाललंय भाजी चालली. आता मी पण पेते भाई चहाच ध्यान आले. चहाचं नाव घेतलं आणि चहा समोर दिसली. चला मी पण चहा पिते. तेच काय होय. मी आज भाजी काय लागली एक कळडीची भाजी. तर मी म्हणलं चला दोन मिनिटाचा व्हिडिओ करा भावा बहिणीसाठी. कळडीची भाजी काय लागली मटणामध्ये मस्त करते एकदम गावाकडची एकदम काय झन झन चम चम छम छम चहा गरम करते बर का दिसली. मी आता झाले थोडं काम होतं. घनसंगीला गेले होते आपल्या तीर्थपूरला गेले होते. थोडं काम होतं मग काम केलंय थोडं होतं. अग बाय अग बाय अग बाय जानुवीना रंगच नाय. अग बाय अग बाय अग बाय जानुवीना रंगच नाय. आता काय करणार. गाण्याचे व्हिडिओ टाकले तर काय म्हणे तमाशा कर तमाशा. हा आणि मटणाचे व्हिडिओ टाकले तर काय म्हणजे तू सारखं मटणच खातेस. भाजीचे व्हिडिओ टाकले तर काय म्हणजे तू नुसती भाजीच खातेस. काय करणार होय. आता आपल्या मनासारखं करायचं आहे की नाही. मी तर सोडून दिले आता लोकांचा प्रश्न. आता तुम्ही काही पण विचार करा काही पण नाही मला काय घेणं देणं नाही. पण मी आता ओ माय गॉड काय दिसलं मला चहा पिवायची आलीच. काल पण अशीच गार झाली मी चहा. आपण जर कुठून थुकून आहे का थकून आलो आणि आपल्याला जर चहा भेटली गरम गरम अद्रक इलायची मलाई मार्के एकदम मसाला किती चांगलं वाटतंय ना. है ना एकदम असा थकवा गेल्यासारखं वाटत. आणि ओ मी तर ओ मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मला येत नाहीये त्याच्यामध्ये पण मी माझ्या मुलाच्या आयडीची म्हणजे युट्यूब चॅनेलची लिंक देते. तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या पोराने. हाय त्याचा गेमचा आहे आपलं फ्री फायर नाही का. तर ते तुम्ही नक्की सपोर्ट करा भावानो बहिणी नक्की सबस्क्राईब करा. बघा आता मला तर काही समजत नाही बाप्पा त्याच्यातलं. पण फ्री फायर लवर असले किंवा आमच्या ताईला पण सांगते कोणत्या ताईला दादाला प्लीज भावानो बहिणी सबस्क्राईब करा. हे हिरव्या मिरच्याचा मसाला आहे बरं का. मी हिरव्या मिरच्याचा मसाला घेतलाय. याच्यात काय आहे माहितीये का. याच्यामध्ये फक्त हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर अद्रक आहे आणि थोडं खोबरं आणि धने हे मसाला मी याच्यात घेतलाय. अग बाय अग बाय अग बाय जानुवीना रंगच नाही. अग बाय अग बाय हा ते व्हिडिओला मला आले तर कदाच तुम्ही मला म्हणते का की तू तमाशा नाच म्हणजे आम्ही शिकत्या फुकतो. काय लोक आहेत खपा खपटा पटत म्हणलं तर हो म्हणते तो कशाला खपा खपटा. मग आता नाचायला लागले चांगले नाचायची व्हिडिओ काढायला लागली ते पटाणा तर म्हणजे तमाशा करू. आता काय खरं नाही काय करणार हे लोकांना काय बोलणार. ते ज्या माईचा बहिणीचा तमाशा पाहिजे ते त्याच्यामध्ये जाऊ द्या पुढे तिकडे आपला काय नाही करत. पण आवडतेत का नाही व्हिडिओ तुम्हाला भावना बहिणी खरं. थँक्यू धन्यवाद. जे मग चांगले चांगले भाऊ बहीण आहेत का त्याला मला खरंच मनापासून मनापासून धन्यवाद करते. कारण की त्याला माझी व्हिडिओ इतकी आवडते तो आणि इतक्या चांगल्या चांगल्या कमेंट करते इतक्या चांगल्या चांगल्या कमेंट करते धन्यवाद. आणि हा जेलने वालो की दुवा जेलने वालो की दुवा जेलने वालो की दुवा कसं मग लाईक करा फॉलो करा कप्पा कोपटा फोटो ओ माय गॉड जा हे बघा दिसलं का कळडीची भाजी टाकली बरं का मिसळून मटणामध्ये बा आहे का मसाला भाजलाय आपल्या घर का. कुण्या गावात अलपा करू बसलय डौलात न खुद खुद हसतय गालात
कसला बाळ खुद खुद हसतय कस कस बघतय आपलच नादात ग बाई बाई आपलच तालात। तर मित्रांनो ही भाजी आहे का म्या स्वच्छ पैकी कळडीची भाजी आणली काय जवारीची जवारीतली नाहीये कारण की जवारी म्हटली कळडीची भाजी एकच नंबर लागतो म्हणजे एकच सुपरच। तर आता ही कळडीतली नाही ह्याच्यातली नाहीये जवारीतली नाही आपली साधीच आहे तर आणली बघा आता अशी केली। जर तुम्हाला बघायची अशी रेसिपी संगीता प्रोडक्शन मध्येच मी टाकलेली याची रेसिपी कळडीच्या भाजी मध्ये मटण तर तुम्ही नक्की जाऊन बघा तिथं रेसिपी आहे मी टाकलेली पूर्ण आहे। आता याच्यामध्ये मी काय काय टाकलंय ते तुम्हाला तिथं कळलं ना काय आहे काय नाही। तर या तर मग पटापट पटापट पटा लवकर 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 जगा मगा जगा मगा जगा वाशियालाय काय सांगू तुम्हाला वाव भारी आलाय वाशिया तुम्हाला लय भूक लागली मित्रांनो। हा मै भाऊ बहीण असे काय म्हणतात ताई तुम्ही असं म्हणतात तर आम्हाला लय तोंडाला आमच्या पाणी येते तर कर बघा ना तरी काय मस्त आली बघा ना आणि मटण तर इतकं मस्त शिजलंय ना तुम्हाला मटण दाखवू का मी थांबा माझ्या तोंडाला पाणी येईल आता तुम्ही नक्की करू रे हा बघा हा बघा आहे का आहे का शिजलंय का नाही पुरं नरम झाले मटण एकच नंबर झाले आपलं मटण आणि बघा आता भाजी कच झाली तर आहे का एक बार खाओगे ना तो बार बार मागोगे एकच नंबर भाज्या एकच म्हणजे खरंच एक नंबर भाज्या मी खोटं नाही सांगत तुम्हाला तुम्ही नक्की करून बघा मित्रांनो अशी भाजी आणि मटणातली कळडीची भाजी एकच नंबर होती सुपर सुपर सेबी उपर होती ही भाजी। तर बघा खाऊन कशी होती कशी नाही तर थोडं मीठ टाकते मीठ कमी थोडं टाक ठसका उठलाय ना बस झाली आता एकच नंबर मी जास्त खोबरं टाकलं याच्यामध्ये बरं का जास्त खोबरं टाकलंय आणि टमाटर टाकलंय शिजतानी बरं का शिजतान टमाटर टाकलंय खोबरं टाकलंय अजून हिरवी मिरची टाकली शिजतान नाही हा म्हणता शिजतानी पण मटण शिजायचं काय मला पाणी नाही आहे का जवळ बघते आता। तर मित्रांनो माझ्या मुलाच्या चॅनेलला पण सपोर्ट करा तेवढा आणि जे असन कोणी फ्री फायर लवर जर नसले बी ना ते जे कोणी समजा ताई भाऊ तर प्लीज 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 भावानो बहिणो चॅनेलला सबस्क्राईब करा काय नाही आपलं असंच खोललेलं आहे मोकट मोकट म्हणजे फ्री फायरचे व्हिडिओ मला नाही समजत ते फ्री फायर काय असते पिरी पिरी मला नाही माहीत पण आहेत आता तर तुम्ही नक्की जाऊन बघा आ चॅम्पे चॅम्पे आली वसाला चॅम्पीला भाजी मागायला वा रे वा अजून भाजी नाही टाकली तर भाजी नाही झाली तर पहिले तिकडे हसू नको दहा तेंड कर तुला सांगतो ते आधी आज लय काम केलंय बाप्पा खरं सांगायले मी तुम्हाला मित्रांनो आज लय काम केलंय काम काही नाही केलं फक्त जाऊन आले आणि कसं आहे माहिती का माणसाने प्रवास केला तर कसं माणसाला थकन वाटते का नाही की नाही गाणं भाकरी केस बाजरीचे या मग बाजरीची भाकर आणि कळडीची भाजी खायला या हे बघा आहे का आहे का नाही एकच नंबर आहे का मी नाही केलं भाकरी मी लेखीन केलं मी पूर्ण केलं चांगलं जात का नाही का नाही मग एकच नंबर जात मस्त पैकी मी काय काहीच नव्हते करून गेले तशीच गेलते चहा पेलते आणि मटण पण नव्हतं शिजू घातलं आता मी तिथून आलोय भाजी केली पण नक्की तुम्ही का बघा आणि बाजरीची भाकर आणि कळडीची भाजी वाय बारी तुम्हाला काय सांगू ते पण मटणामध्ये झन झन चम चम छम छम गावाकडे एकच नंबर होती गावाची मजा लय वेगळी हो लय वेगळी तुमच्या शहराला ती कधीच मजा नाही येणार आणि राग नका मानू बरं का तुम्हाला सांगते मी राग नका मानू तुम्ही म्हणता गाव गाव म्हणतेस नेहमी शहर
पण नाही भाव ना बहीण मला माहित आहे कसं माहितीये का गावाची आमची मजाच वेगळी बघा तरी पाहिलं कशी आली पाहिलं का वाव काय सांगू मित्रांनो तुम्हाला इतकी भारी भाजी झाली ना आता ही आपली हे बघा मटण एकच नंबर शिजलंय आणि तरी तर इतकी मस्त आली ना लय म्हणजे लय तरी टमाटर टाकते मी उरून मग आता टमाटर टाकला पुढे याचा हे होईल नाश होईल चांगलं लागते ना पण कसं आहे माहिती का टमाटे दोनच आहेत संध्याकाळच्या भाजीच्या राहू देते आहे की नाही संध्याकाळची भाजी करायला मग कसं ते टाकलं तर जवळ बसावं लागेल परिसर शिजणार पण नाही तिला कुसकरून टाकले टाकून बर चला लव्ह यू बाय भाजी कशी वाटली नक्की सांगा मला कमेंट मध्ये आणि एक ताईची कमेंट आली मला इन्स्टावर लाईव्हला की ताई प्लीज दोडका दाखवा तर ताई मी नक्की तुम्हाला दोडक्याची भाजी दाखवीन काळ्या मसाल्यामध्ये मस्त पैकी शिराच्या दोडक्याची तुम्हाला भाजी दाखवीन आणि संध्याकाळी दाखवीन मी तुम्हाला ही भाजी वाटलं असतं तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि खप खप टप टप लाईक करा फॉलो करा धन्यवाद लव्ह यू.